आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पावसाचे धुमशान, रात्रभर थैमान, नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात, पोस्ट सर्कलला आले तलावाचे स्वरूप, खानापूर तालुक्यात पावसाचे थैमान, धबधबे बहरले, पर्यटक धास्तावले, राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली, हालत्री नदीचा पूल पाण्याखाली, तीनही आखेती मधील पूल पाण्याखाली, नागरिकांच्या मदतीसाठी धावले आमदार अभय पाटील, पोलिसांकडून होणाऱ्या सतावणुकीच्या विरोधात सुवर्णकारांचे निवेदन, निपाणी आणि कागल तालुक्यात महापुराचा धोका। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभे राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अणवेकर गोल्ड, अणवेकर गोल्ड, 888-43-888-63। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगाव शहर आणि परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता। गुरुवारी मध्यरात्री पावसाचे थैमान अखंडपणे सुरू होते। या पावसामुळे बेळगाव शहराचे जीवन पूर्णपणे ठप्प झाले असून पावसाचा कहर सातत्याने सुरू आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, वीरभद्रनगर या परिसरासह अनेक ठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली आहेत। शहराच्या अनेक भागांमध्ये घरांमधून पाणी शिरल्यामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतोय। बऱ्याच जुन्या घरांची पडझड सुरू झाली आहे, तसेच झाडांची देखील पडझड सुरू आहे। बेळगाव शहराच्या सभोवती पूर्णपणे पाण्याचा वेढा दिसत आहे, यामुळे शहरवासियांना सर्वत्र पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे। यामधून नागरिकांना पावसाच्या थैमानाचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे शहराचे दैनंदिन जीवनमान ठप्प झाले आहे। नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात। महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्याआधी नाल्यांची सफाई करण्यात येते, मात्र हे सफाईचे काम पावसाळ्यात कुचकामी ठरते, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले। शुक्रवारी मध्यरात्री पावसाच्या माऱ्यामुळे नाला भरून गेल्याने अनेक घरांमधून पाणी शिरले, त्यामुळे शास्त्रीनगर सह कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड, संभाजी कॉलनी परिसर या गलिच्छ पाण्याच्या प्रवाहाने भरून गेला, त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघाले। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाद्वार रोड, संभाजी कल्ली, शास्त्रीनगर या भागांमध्ये नाल्याच्या पाण्याचा लोंढा घराघरांमधून शिरला, त्यामुळे अनेक नागरिकांना रात्र जागवावी लागली। नाल्याचे पाणी तुडुंब भरून वाहू लागल्याने आणि पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्यामुळे पाणी घरांमधून शिरले, यामध्ये नागरिकांचे हाल झाले। मराठा कॉलनीमध्ये देखील असेच चित्र दिसून आले। पावसाचे पाणी पुन्हा एकदा घरात शिरल्याने नागरिकांची त्रेधा उडाली। अनेकांनी महानगरपालिकेच्या नावाने बोटे मोडत कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। पोस्ट सर्कलला आले तलावाचे स्वरूप। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पोस्ट सर्कल परिसरात पाण्याची तळी साचली आहेत। यामधून वाट काढताना वाहनधारकांची आणि नागरिकांची त्रेधा उडत आहे। प्रामुख्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी पूर्णपणे साचून राहिले आहे, त्यामुळे वाहनधारकांना याचा अंदाज येत नाही आणि वाहनधारकांचे हाल सुरू आहेत। पोस्ट सर्कल परिसरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नागरिकांना संकटांना सामोरे जावे लागत आहे। पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे पोस्ट सर्कल परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे। पावसाच्या तुफान माऱ्यामुळे गुरुवारपासून या रस्त्यावर तळी साचली आहेत। यापूर्वीच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांनी नागरिकांना एरवी देखील वाहन घेऊन जाणे मुश्किल होत आहे। तशातच आता पावसाचे पाणी साचल्यामुळे येथे वाहनधारकांची त्रेधा उडत आहे। खानापूर तालुक्यात पावसाचे थैमान। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातला आहे। गुरुवारी पावसाचे प्रमाण अधिक वाढले, त्यामुळे तालुक्यातील नद्यांनी पाण्याची पातळी वाढली, तसेच मलप्रभा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहत आहे।
त्यामुळे रामनगर हल्याळ मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। त्याचप्रमाणे मलप्रभा नदीघाट जवळील नवीन पूल सुद्धा पाणी काठापर्यंत आले आहे, त्यामुळे मलप्रभा नदीघाट जवळील रामनगर हेस्कॉम मंदिर तसेच भटगल्ली पाण्याने व्यापले आहे। प्रशासनाने मलप्रभा नदीघाट जवळील नागरिकांना हलविण्याचे प्रयत्न केले। दुर्गानगरातील आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांचे निवासस्थान पाण्याखाली गेले आहे। तालुक्यातील हालत्री नाल्यावरील पूल पाण्याखाली गेले, त्यामुळे हेमडका शिरोली सह अनेक खेड्यांचा संपर्क तुटला आहे। धबधबे बहरले, पर्यटक धास्तावले। दरवर्षी पावसाळ्यात धबधबे आणि इतर पाण्याच्या ठिकाणी वर्षा पर्यटन करण्याचा आनंद यावर्षी कोरोनामुळे हिरावून घेतला होता। तशातच आता पावसाचे तुफान थैमान सुरू झाले आहे, त्यामुळे या पर्यटन स्थळांचे सौंदर्य फक्त व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागले आहे। बेळगाव जवळच्या गोकाक आणि महाराष्ट्रातील आंबोली या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची दरवर्षी मोठी गर्दी होत होती, मात्र कोरोनाच्या नियमावलीनुसार यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत। पावसाच्या तुफान माऱ्यामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी पोहोचण्यात आणि धोका पत्करण्यात अडथळे असल्यामुळे आता पर्यटकही धास्तावले आहेत। परिणामी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाण्याचा उत्साह काहीसा ओसरला आहे। पावसाचे थैमान थांबवल्यानंतर पर्यटक या ठिकाणांना भेटी देतील अशा अंदाजात येथील व्यावसायिक वर्ग आहे। राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली। संततधार पावसामुळे पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला आहे। राष्ट्रीय महामार्गावर पाणी साठून राहिल्यामुळे वाहनधारकांची त्रेधा उडाली आहे। मोठ्या प्रमाणात वाहकांच्या रांगा लागल्या असून पावसाच्या पाण्यात वाहने पुढे घेऊन जाण्यास अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी खोळंबली होती। काकतीपासून वंटमुरी घाटापर्यंत संपूर्ण मार्गावर पाण्याचे लोंढे वाहत होते। काही छोट्या वाहनधारकांना याचा फटका बसला आहे। हालत्री नदीचा पूल पाण्याखाली, तिनई आखेती मधील पूल पाण्याखाली। खानापूर तालुक्यात पावसाची संततधार अखंडपणे सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे लोंढे वाहू लागले आहेत। अनेक ठिकाणी पुलांवर पाणी आले असून त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। तालुक्यातील खानापूर शिरोली मार्गावरील हालत्री नदीवरील पूल गुरुवारी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला, त्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली, त्यामुळे शिरोली हेमाडगा पर्यंत अनेक गावचा खानापूर शहराशी संपर्क तुटला आहे। तिनई आखेती पूल पाण्याखाली गेलाय। जोयडा तालुक्यातील तिनई आखेती मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे। या मार्गावरून वाहतूक करणारा ट्रक पाण्यामुळे रस्त्या बाहेर गेला, त्यामुळे रस्त्याकडेच्या चरीत अडकून पडला आहे। नागरिकांच्या मदतीसाठी धावले आमदार अभय पाटील। शहर परिसरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी त्वरित पावले उचलली आहेत। नागरिकांसमोर निर्माण झालेल्या समस्यांच्या निवारणासाठी त्यांनी संबंधित खात्यांना सूचना केल्या आहेत। गेल्या एका आठवड्यापासून बेळगाव शहरात जोरदार पाऊस पडत आहे। तशातच गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या तुफान पावसामुळे शहरवासियांची त्रेधा उडाली आहे। मुसळधार पावसामुळे घरोघरी पाणी शिरले आहे, त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत। अशा परिस्थितीत आमदार अभय पाटील हे मतदार संघातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत। शहराच्या दक्षिण विभागात विविध ठिकाणी पाहणी दौरा करून आमदार अभय पाटील यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या, तसेच त्यांच्या समस्या निवारणासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या। नागरिकांसमोरील समस्यांचे निवारण त्वरित करण्याबाबत त्यांनी तत्परता दाखविली असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे। पोलिसांकडून होणाऱ्या सतावणुकीच्या विरोधात सुवर्णकारांचे निवेदन। चोरीचे सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून सुवर्णकारांची सतावणूक करणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या विरोधात सराफ व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। सराफ व्यावसायिकांना पोलीस यंत्रणेकडून नेहमीच सतावणूक करण्यात येते, चोरीचे सोने खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात येतो। त्याचप्रमाणे व्यावसायिकांना अशा प्रकारात गुंतवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयोगही केला जातो, यामधून व्यावसायिकांचे हाल होत आहेत। सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारांमुळे बेळगावच्या महाबळेश्वर शेजेखान यांना ऍसिड प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे। याची गंभीर दखल सरकारने घ्यावी, तसेच पोलिसांकडून होणारी सतावणूक लक्षात घ्यावी आणि संबंधितांना समज द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी सराफी व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।
आज इथं बेळगाव सराफ असोसिएशन सराफ व्यापारी संघाच्या वतीनं आम्ही एकत्र झालेलो आहे. आमच्या सगळ्यात सिनियर सराफ महाबळेश्वर काजेकर यांच्याकडे काल बेंगलोरचे पोलीस आले होते. त्यांनी त्यांच्याकडे सोन्याची मागणी केली, अर्धरवीपणानं मागणी केली. त्यांच्यात बाचाबाची होत असताना त्यांनी प्रस्टेशनमध्ये येऊन ॲसिड घेतलेलं आहे. त्यांची तब्येत आता चिंताजनक आहे. असंच जर होत राहिलं, आमच्यावर अत्याचार होत राहिले कायम, तर आम्ही बेमुदत बंद करायला मागे पुढे हटणार नाही. आणि असं ह्यांनी हे बेंगलोरचे पोलीस हे सारखे महिन्या महिन्याला येऊन बेळगावला त्रास देऊन जातात. हे असं हां स्थानिक पोलिसांना न कळवता बिनड्रेसमध्ये येतात असे आणि कायम घेऊन जातात, सोनं घेऊन जातात, पुढे ॲडजस्टमेंट करून घेऊन जातात. ॲसिड देऊन आपला जीव त्यागू असं त्यांना परिस्थिती आणलेत. धंदा करून मुश्किल खोलेत हे लोक असं हे आणि पहिल्यांदा झालेली घटना नाही आहे, अनेकदा झालेलं आहे. आणि सोनार सराफ असून दे हे पोलिसांसाठी लॉटरी सिस्टम झालेली आहे. 100 ग्रॅम ते म्हणजे त्यांना रेट तरी कल्पना आहे का काय चाललं आहे 10 ग्रॅमच्या रेटची. ते असं हॅरॅसमेंट ह्याचं वाढत चाललं आहे. आणि आम्ही सगळ्या सिनियर्सना DC साहेबांना रिक्वेस्ट देऊन पण त्यांच्या विरोधात काही कारवाई करण्यात येत नाही आहे. आणि जसं अध्यक्ष साहेब म्हटल्यासारखं बेमुदत आम्ही स्ट्राईकला तयार आहे. आणि बेंगलोरपर्यंत हे मॅटर आम्ही न्यायचा प्रयत्न करतोच आहे. DC साहेबांना निवेदन दिलेलं आहे. निपाणी आणि कागल तालुक्यात महापुराचा धोका. गेल्या 4 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने बेळगाव सीमा भागातील आणि कागल तालुक्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या पडणाऱ्या पावसामुळे 2019 सालासारखा महापूर येणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे. काल रात्री पहाटेपासूनच कोल्हापूर आणि निपाणीला जोडणारा महामार्ग वेदगंगा नदीचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने बंद करण्यात आला आहे. तर सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान कोगनोळी आणि कागल येथील महामार्गावर रस्त्याच्या खाली 2 फुटापर्यंत पाणी होते. मात्र मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे दुपारी 12 वाजले असता कागल नजीकच्या IBP पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर पाणी आल्याने असाच जर पाऊस पडला तर हा देखील कागल आणि कोगनोळीला जोडणारा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. दूधगंगा आणि वेदगंगा या 2 नद्यांना महापूर आल्याने महाराष्ट्रातील कर्नूर, वंदूर, शेंदूर आदी गावांसह कोल्हापूरला जाण्याचा मार्ग बंद झाला असून कर्नाटकातील कोगनोळी, हंचिनाळ, सुळगाव, अप्पाचीवाडी, सौंदलगा आदी गावांचा संपर्क तुटला आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaum vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहाँ हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कडलगे येथील गावाजवळ असणाऱ्या ओढ्यातून नागरदळे येथील अभिषेक संभाजी पाटील वय 26 हा युवक वाहून गेला, तर त्याच्याबरोबर प्रवास करणारा शशिकांत संभाजी पाटील हा सुदैवाने बचावला.
सविस्तर माहिती अशी की अभिषेक हा काही कामानिमित्त ढोलगरवाडी येथे आपल्या मित्रासोबत गेला होता। तेथून आपल्या नागरदळे गावी परतत असताना कडलगेच्या ओढ्यावर पाणी आले होते, त्यातून काही प्रवासी एजा करत होते। अशा परिस्थितीत अभिषेकला पाण्याचा अंदाज आला नाही, त्याची दुचाकी पाण्यातच ओढ्याच्या मधोमध कलंडली। त्याचा मित्र शशिकांत आणि आणखीन एका वाटसरूने गाडी ओढून धरली होती, त्यावेळी त्याला शशिकांतने पकडलेही होते, पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्याचा हात सुटला आणि अभिषेक वाहून गेला। घटनेची माहिती मिळताच कोवाड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल कुशल शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले। कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील यांची बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा। सध्याच्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, अशा सूचना देऊन प्रयाग, चिखली, आंबेवाडी, आरे यासह पुराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गावातील ग्रामस्थांचे 100% स्थलांतर करून जलद गतीने मदतकार्य सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या। पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीमध्ये मदतकार्य पोहोचवण्याच्या दृष्टीने रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या। पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध भागातील पावसाचा आणि पूर परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी त्यांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत आहे, पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर गेल्यानंतर कोल्हापूर रत्नागिरी रस्ता बंद होतो, त्यामुळे प्रयाग, चिखली, आंबेवाडी आणि आरे गावातील पूरग्रस्त नागरिकांचे 100% स्थलांतर करावे, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली। म्हादई नदीवर बांधण्यात आलेला पूल वाहून गेला। खानापूर तालुक्यात पश्चिम भागातील निरसा गवाडी मार्गावर म्हादई नदीवर बांधण्यात आलेला लोखंडी साकव वाहून गेल्याने गवाडी, कोंगळला, पास्टोली या तिन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून या गावांना एक प्रकारे अंदमान निकोबार बेटांचे स्वरूप प्राप्त झाले आहे। गवाडी, कोंगळला, पास्टोली ही गावे खानापूर शहरापासून जवळपास 28 किलोमीटरवर आहेत। या गावांना जोडणाऱ्या नेरसा गवाळी रस्त्यावर भांडुरा नाला आणि म्हादई नदी वाहते। पावसाळा सुरू होण्यापूर्वी भांडुरा नाला तसेच म्हादई नदीवर लाकडी साकव बांधून नागरिक एजा करत होते। 4 वर्षांपूर्वी निजद नेते नासिर बागवान यांनी म्हादई नदीवर स्वखर्चाने लोखंडी साकव बांधून दिला होता, त्यामुळे तिन्ही गावच्या जनतेची चांगली सोय झाली होती। गेल्या वर्षीही तो साकव पुराच्या पाण्यात नादुरुस्त झाला होता, पण वेळीच त्याची दुरुस्ती झाल्याने अडचण निर्माण झाली नव्हती। पण गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे म्हादई नदीला भरपूर पाणी आले आहे। त्या पुरात गुरुवारी हा साकव वाहून गेल्याने गवाळी, पास्टोली, कोंगाळा या गावातील जनतेवर मोठे संकट कोसळले आहे। दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर। गेल्या 4 दिवसांपासून निपाणी आणि कागल सीमा भागावर सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे कागल आणि निपाणी तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणाऱ्या दूधगंगा आणि वेदगंगा या दोन नद्यांना महापूर परिस्थितीची भीती व्यक्त केली जात आहे। दूधगंगा धरण आणि पांडलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती मिळत आहे। दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन शेकडो हेक्टर पाणी नदीलगतच्या शेतामध्ये शिरले आहे। यामुळे असाच जर पाऊस आणखीन 4-5 दिवस पडला तर या दोन नद्यांना महापुराचा धोका नाकारता येत नाही। चालू वर्षी दूधगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेले आहे। कारदगा येथे परमपूज्य अल्लमप्रभू महास्वामीजी यांचे प्रवचन संपन्न। विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन नामस्मरणासह आदर्श जीवन जगण्यासाठी जगाच्या पाठीवर भागवत संप्रदाय हा एक सांस्कृतिक ठेवा असल्याचे प्रतिपादन परमपूज्य अल्लमप्रभू महास्वामीजी यांनी केले। कारदगा तालुका निपाणी येथील श्री कल्लेश्वर महिला उद्योग समूह आणि कुंभार समाज यांच्या वतीने आयोजित केलेल्या आषाढी एकादशी निमित्त प्रवचन कार्यक्रमात आशीर्वचन केले। यावेळी प्रथमतः संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्तीची पूजा करून परमपूज्य अल्लमप्रभू महास्वामीजी यांच्या हस्ते तुळशीच्या झाडाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। हबप संजय काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी परमपूज्य अल्लमप्रभू महास्वामीजी यांचे पादपूजन मंगल कुंभार आणि भाऊसाहेब कुंभार यांनी करून सत्कार केला। विठ्ठल रखुमाई मंदिर कमिटीच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न।
कंग्राळी खुर्द गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर कमिटीच्या वतीने देणगीदार ग्रामपंचायत सदस्य आणि भजनी मंडळांचा सत्कार करण्यात आला. गेले 4 दिवस गावात विठू नामाचा गजर भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून पंढरीच्या वारीची उणीव भरून काढली. गेल्या 30 वर्षांपूर्वी बांधलेले विठ्ठल रखुमाई मंदिर थोडे दुर्लक्षित झाले होते, त्यामुळे जीर्णोद्धार मंडळ पुनर्घटित करून मंदिरांची आतून रंगरंगोटी, 1 किलोचे चांदीचे अलंकार, ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज मूर्ती बैठका आणि फरशीचे काम करण्यात आले असून यासाठी मोलाचे सहकार्य केलेले मंगेश कांबळे, कृष्णा पावशे, ज्योतिबा शहापूरकर, शिवाजी पाटील, संजय चिवटे, ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील आणि अन्य सदस्य, माजी जवान नाथा पाटील, अनिल सपकाळ, परशुराम निलजकर सह अन्य देणगीदार, गेले 4 दिवस भजन सेवा देणारे दीपा तबलावादन विद्यालयाचे शंकर मुदगेकर आणि सहकारी महिला भजनी मंडळे आणि यासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा मंडळ अध्यक्ष शटुपा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेऊन शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कसबा नंदगडचे भन्नव्वा देवी मंदिर पाण्याने वेढले. यल्लापूर खानापूर राज्यमार्गावरील खानापूर तालुक्यातील कसबा नंदगड गावचे ग्रामदैवत आणि खानापूर बीडी मार्गावर वसलेल्या श्री भन्नव्वा देवी मंदिर शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने भन्नव्वा देवी तलाव ओव्हरफ्लो होऊन उंचावर असलेले भन्नव्वा देवी मंदिर पाण्याने वेढले आहे. त्यामुळे नंदगड परिसरातील नागरिकांनी हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. सकाळपासूनच पावसाचा जोर जसा वाढेल तसा पाण्याचा प्रवाह वाढत आहे, त्यामुळे नंदगड भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन देखील ठप्प झाले आहे. मार्कंडेय नदीकाठची पिके पाण्याखाली, पिके कुजण्याची भीती. कंग्राळी खुर्द येथे काल रात्री आणि पहाटे पडलेल्या मुसळधार पावसाने कंग्राळीसह परिसरात पावसाने हाहाकार मांडला असून कंग्राळीत अनेक घरात पाणी शिरले. त्याचप्रमाणे मार्कंडेय नदीला पूर आला असून नदीकाठची भात पिके, ऊस पाण्याखाली गेल्या आहेत. भात पिके कुजण्याची भीती शेतकरी वर्गात पसरली आहे. परवापासून या परिसरात पावसाने जोर धरला होता, पण काल रात्री मुसळधार सरी कोसळत होत्या. याचा परिणाम पहाटे 5 वाजता नारायण गल्ली पालखी रोड वरील अनेक घरात जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले. रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. सकाळी 7 पर्यंत अनेक लोक घरातील पाणी काढण्यात गुंतले होते. आज पुन्हा ग्रामपंचायतीने JCB आणून सकाळी 7:30 पासून 10 वाजेपर्यंत स्मशान रोडने गटार काढून वरच्या भागातून येणाऱ्या पाण्याला मार्ग करून दिला. त्यानंतर गावातील घरातील पाणी ओसरले आणि लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. मार्कंडेय नदीच्या पाण्याच्या पातळीत ही रात्रीत कमालीची वाढ झाली असून संपूर्ण नदीकाठ जलमय झाला आहे. कुसमळी गावच्या पुलावर पाणी. खानापूर तालुक्यातील कुसमळी गावापासून जवळून वाहणाऱ्या मलप्रभा नदीवर बांधलेल्या ब्रिटिशकालीन पुलावर पाणी येण्याचे संकेत आहेत. येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडत राहिला तर हा पूल सुद्धा पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. बेळगाव वाया जांबोटी पणजी महामार्गावरील कुसमळी गावाजवळ हा पूल आहे. हा पूल जीर्ण झाला असून कोसळण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे वाहतूक रोखण्यात आली आहे. ऐतिहासिक यशाचा भारताचा निर्धार. अखेर 5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या रणधुमाळीला आजपासून प्रारंभ होणार आहे. एकीकडे सर्वाधिक प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आणि त्याचवेळी कोरोना सारख्या भयंकर साथीवर विजयश्री मिळविण्याच्या निर्धाराने भारताचे 120 महारथी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदा भारताचे शिलेदार ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करतील हीच आशा देशभरातील चाहते बाळगून. गतवर्षी कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक लांबणीवर टाकण्यात आले. यंदाही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, मात्र जैव सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत स्पर्धेच्या आयोजनासाठी ऑलिम्पिक नगरी सज्ज झाली आहे. 104 देशांच्या 11,000 अधिक खेळाडूंमध्ये पदकांसाठी चढाओढ रंगणार आहे. उद्घाटन सोहळ्यात बॉक्सिंगपटू MC मेरी कोम आणि हॉकीपटू मनप्रीत सिंग भारताचा तिरंगा फडकवणार असून त्यानंतर पुढील 16 दिवस आपले खेळाडू पदकासाठी सर्वस्व पणाला लावतील. भारताच्या चमूत
68 पुरुष आणि 52 महिला खेळाडूंचा समावेश आहे. नेमबाजीमध्ये युवा मनू भाकर, सौरभ चौधरी यांच्यासह अनुभवी राही सरनोबत, तेजस्विनी सावंत यांनी गेल्या 2 वर्षात पदकांचा धडाका लगावला असून ऑलिम्पिकमध्येही त्यांच्याकडून त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. लंडन येथील 2012 ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके कमावली होती. त्यावेळच्या पदक विजेत्यांपैकी मेरी कॉम यंदाही बॉक्सिंगमध्ये भारताच्या आव्हानाची धुरा वाहील. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकणारी बॅडमिंटनपटू PV सिंधू यंदा सुवर्णावर मोहर उमटविण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून मैदानाबाहेरील घटनांमुळे कुस्ती क्रीडा प्रकार चर्चेत आला असला तरी बजरंग पुनिया, विनेश फोगट पदक जिंकण्यासाठी आतुर आहेत. दीपिकाकडे लक्ष. आतापर्यंतचा इतिहास जरी प्रतिकूल असला तरी ऑलिम्पिकपूर्व स्पर्धांमधील दिमागदार कामगिरी भारतीय तिरंदाजांच्या आशा उंचावतात. आज भारतीय तिरंदाजांच्या ऑलिम्पिक अध्यायाला क्रमवारी फेरीने प्रारंभ होणार आहे. भारताचा महिला संघ ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरला असला तरी दीपिका कुमारी, अतानु दास, तरुणदीप रॉय आणि प्रवीण जाधव या चौघांकडून देशाला तिरंदाजातील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याच्या आशा आहेत. पॅरिस येथील विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या दीपिका अतानु या दाम्पत्याकडून मिश्र दुहेरी स्पर्धेत पदकाच्या कमाईची अपेक्षा आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समावेश करण्यात आलेल्या मिश्र दुहेरी स्पर्धेला शनिवारी युमेनोशिमा पार्क येथे प्रारंभ होईल. 1988 पासून भारताने लिंबाराम, डोला बॅनर्जी यांच्यासारखे अनेक दर्जेदार तिरंदाज घडवले आहेत, परंतु ऑलिम्पिकच्या यशापर्यंत भारताची मजल पोहोचू शकली नाही. जयंत तालुकदारने 2006 जागतिक क्रमवारीतील द्वितीय स्थान पटकावले, तर डोलाने 2007 विश्वविजेते पदक प्राप्त केले, पण 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ते पदकाची किमया दाखवू शकले नाहीत. 2009 युवा विश्वचषक स्पर्धेत 15 वर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या दीपिकाने मग 2010 दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत 2 सुवर्णपदके कमावली, परंतु 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ आपला प्रभाव दाखवू शकला नाही. मग पुढील 4 वर्षांनी रिओमध्येही भारताने तोच कित्ता गिरवला. कारकिर्दीतील 3 ऑलिम्पिकमध्ये 2 वेळा जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान नावावर असणाऱ्या दीपिकाला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु गेल्या 5 वर्षात रांचीच्या दीपिकाची कामगिरी कमालीची सुधारली आहे. 5 विश्वचषक पदके तिच्या नावावर आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयाची ॲथलीट 31 वर्षांनी मोठ्या खेळाडूला दिली होती मात. जगातील सर्वात मोठ्या खेळांच्या महाकुंभाची सुरुवात आजपासून होत आहे. यामध्ये भारतासाठी एक विशेष गोष्ट आहे. भारत आपल्या ऑलिम्पिकचा 100वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या व्यतिरिक्त यावेळी भारत आपल्या ॲथलीट्सकडून अधिकाधिक पदकांची अपेक्षा करत आहे. दरम्यान यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयाची ॲथलीट सहभागी होणार आहे. ज्या वयात मुलांना काही समजत नसते अशा वयात टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक खेळाडू तिच्या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. 12 वर्षाची हेंड जाजा सर्वात तरुण ॲथलीट आहे. जाजा ही सिरियातील 12 वर्षाची टेबल टेनिसपटू आहे. जाजाच्या वयोगटातील मुलं अजूनही दुनियादारी समजून घेत आहेत, पण जाजा एवढ्या कमी वयात आपल्या देशाचे नाव प्रकाशित करण्यात मग्न आहे. जॉर्डनमध्ये आयोजित पश्चिम एशियाई क्वालिफायर स्पर्धेत जाजाने आपल्यापेक्षा 31 वर्षांनी मोठे असलेल्या लेबनॉनच्या 34 वर्षीय मरियानांचा पराभव केला होता. तेव्हा या तरुण सिरियन ॲथलीटचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर जगातील 155 क्रमांकाच्या जाजाला गेल्या वर्षी वयाच्या 11 वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.